फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा लेटेस्ट साठी आमच्या इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा बरं आता हिंदी चित्रसृष्टीबद्दल आम्ही नेहमी ऐकतो तर बरेच नटांचं नट्यांचे प्रकरण असतात तर अशा एखाद्या कुठल्या चटक चांदणीच्या प्रेमात तुम्ही पडलात का असं काही अनुभव आहे का किंवा तुमचं नाव कोणाबरोबर जोडलं गेलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं द्या बरं एक तर हिंदीमध्ये विलनचं व्हिलनचं काम करतो बरोबर त्यामुळे हिरोईन माझ्या प्रेमात पडणं किंवा मी एखाद्या हिरोईनच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नाही बरोबर बलात्काराचा माझा रेकॉर्ड अडुसष्ट बलात्कार मी फिल्म इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये केले ऑफिशियल बलात्कार अन ऑफिशियल एकही नाही सांगण्याचा उद्देश असा की आमच्यासारख्या व्हिलनवर प्रेम करणारे फार थोडे असतात बायका आमच्या प्रेमात पाडायचं कारणच नाही कारण आमचे धंदेच वाईट ना धंदे वाईट नाही स्क्रीनवर आमचे धंदे वाईट ना त्यामुळे प्रेमात पडल्याचा किती चान्स नाही आले मी अनेकांच्या प्रेमात पडलो रेखाच्या प्रेमात पडलो माधव दीक्षित शिल्पा शिरोडकर शिल्पा शेट्टी पण वन वे ट्रॅफिक बरं 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 एखादा असा ड्रीम रोल आहे का जो करायचा राहून गेलाय किंवा करावा असं वाटतो असं मला अंध माणसाचा रोल करायचा मी म्हणजे पर्टिक्युलर माझा मैत्री नावाचा ट्रस्ट आहे ज्यामध्ये आम्ही अंध मुलांना किंवा अशा यांना मदत नाही सपोर्ट करतो आम्ही त्यामुळे त्यांना भेटायला गेलो की त्यांच्या डोक्यात काय चालू असेल हे मी खूप विचार करायचा प्रयत्न केला पण आजपर्यंत मला ते कळत नाही की ते काय समोर डोळे बंद झाल्यानंतर कोण समोर बसल्या अबुराव बाबुराव कोण समोर बसले काय दिसत कसे असतील बोलताना फक्त ऐकतोय मी पण त्यांची उंची किती असेल रंग कसा असेल तर ते कसं करत असतील तो विचार तुझी थॉट प्रोसेस जी आहे त्यांची ती मला कधी जर करायला मिळाली तर मला आवडेल तुमच्या आवडीचा पिक्चर कोणता कागज के फूल बर आणि आवडीचं दिग्दर्शक गुरुदत्त बरं तुमच्या आवडीचा आहे मराठीत बरेच आहेत हिंदीत पण बरेच आहेत त्यामुळे असं एक काय असतं प्रत्येकाचं काही चांगले रोल बरोबर बरोबर म्हणजे आता समजा मकरंद अनासपुरे आपण घेतला तो एक कलावंत झाला तर त्याचं बोलणं त्यांचं हसणं मला फार आवडतं म्हणजे ते जे प्रयत्न केला पण मला नाही असं काही आता आपण काय करू जोशी साहेब झटपट मी काही प्रश्न विचारतो तुम्ही एका शब्दात त्याच उत्तर द्या पैसा का प्रतिष्ठा पैसा रंगभूमी का चित्रपट रंगभूमी धंदा का व्यवसाय व्यवसाय श्रम का संधी श्रम दैव का कर्म कर्म सत्ता का सेवा सेवा राजकारण का समाजकारण समाजकारण जोशी साहेब तुमच्याशी बोलून आम्हाला फार वाटलं वाटलं का नाही रे सगळे प्रश्न विचारले मनातले म्हणजे त्या हिरोईनच्या लफड्यापासनं ते सगळं अगदी व्यवस्थित बैजवर विचारलेले पुन्हा माझं डोकं खाऊ नका जोशी साहेब तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे तुम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसारखं एकदम मोठी संस्था सांभाळता आणि अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम ह्याचं पुढं चालवलेलं आहे हिंदी चित्रसृष्टीत तुम्ही जिथं गेला आहे तिथं तुमचा ठसाच उमटवलेला आहे म्हणजे तुम्ही हौशी नाट्य असू द्या व्यावसायिक नाट्य असू द्या सिनेमा माध्यम असू द्या मराठी सिनेमा हिंदी सिनेमा भोजपुरी सिनेमा त्यानंतर दूरचित्रवाणी मालिकांमध्येच पण तुमच्या कामाचा प्रचंड ठासा तुम्ही उमटवलेला आहे आणि एवढा मोठा काम तुम्ही एवढ्या छोट्याशा कालखंडामध्ये अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे तुमच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमच्या वसाडगावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि एक छोटीशी प्रेमाची भेट आहे खास तुमच्यासाठी महाराष्ट्राचं आपलं एक पारंपरिक वाद्य तुंतून तुमच्या कर्तृत्वाचं तुंतुन फक्त तुन तुन महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात वाजव या सदी छान सहित तुम्हाला